नमस्कार, मी कैलास सायकर। या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर पहा, आज आपण श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती या शिक्षण संस्थेविषयीची जी माहिती आहे ती पाहणार आहोत। तर पहा, पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण रयत शिक्षण संस्था, स्वामी शिक्षण संस्था, जिल्हा पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे या शिक्षण संस्थांविषयी, त्यातील जागांविषयी आणि कार्यक्षेत्राविषयी जी माहिती आहे ती पाहिली। तर पहा, ही जी संस्था आहे तिचे संस्थापक आहेत पहा डॉक्टर पंजाबराव देशमुख। तर ही जी श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी आहे, तर त्याचं मुख्यालय अमरावती असून त्याची जी स्थापना आहे ती 1932 असून जुनी आणि नावाजलेली संस्था आहे। तर ही जी संस्था, हिचे कार्यक्षेत्र बऱ्याच ठिकाणी आहे। तर कोणकोणत्या ठिकाणीचं कार्यक्षेत्र आहे त्याचप्रमाणे पहा, या शिक्षण संस्थेमध्ये 144 जागा आहेत आणि त्यांची जी विभागणी आहे विषयानुसार जात नाही आहे, कशी असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर पहा, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। तर या संस्थेमधील ज्या सर्व जागा आहेत त्या अनुदानित असून 144 जागा आहेत, मोठ्या प्रमाणात जागा असून या ठिकाणी तुम्ही पसंतीक्रमासाठी या संस्थेचा निश्चितच विचार करावा। तर पहा, विषयानुसार जी जागांची विभागणी आहे ती 9वी ते 10वी माध्यमिकसाठी 17 असून त्याच्यामध्ये पहा विज्ञान विषयासाठी 7 जागा आहेत, गणित विषयासाठी 10 जागा, अशा प्रकारे माध्यमिकसाठी 17 जागा आहेत। त्याच्यानंतर 11वी ते 12वी उच्च माध्यमिकसाठी 1 जागा पहा 127 आहेत। या सर्व जागा अनुदानित आहेत, त्या कशाप्रकारे कोणत्या विषयासाठी असणार आहेत तर ते आपण पाहूया। तर पहा, 11वी ते 12वी उच्च माध्यमिक विषयानुसार जी विभागणी आहे ती पहा 1 जागा आहेत 127, सर्व जागा अनुदानित। मराठीसाठी पहा 9 जागा आहेत, हिंदीसाठी 1, संस्कृत 1, इंग्लिश 11, फिजिक्ससाठी पहा 19 जागा आहेत, केमिस्ट्रीसाठी 18, बायोलॉजीसाठी 21, मॅथमॅटिक्ससाठी 17 पहा, सायन्स विषयांसाठी भरपूर जागा आहेत, हिस्ट्रीसाठी 3 जागा आहेत, पॉलिटिकल सायन्ससाठी 4, इकॉनॉमिक्ससाठी 9, कोऑपरेशन 4, हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशनसाठी 1, होम मॅनेजमेंटसाठी 2, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटसाठी 7, अशा प्रकारे पहा 15 विषयांसाठी 127 जागा। आणि या फक्त अनुदानित जागा आहेत पहा मित्रांनो, या ठिकाणी विनाअनुदानित असा कोणताही विषय नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही पसंतक्रम देण्यासाठी नक्कीच विचार करावा। ज्या सवर्गाने आहे जागांची विभागणी आहे तर ती पाहूया। अत्र पहा 19 जागा आहेत पहा 144, 9वी ते 12वीसाठी अनुदानित विभागासाठी, प्रवर्ग SC पहा 9, माजी सैनिकांसाठी 4, अंशकालीन 3, प्रकल्पग्रस्तांसाठी 1, भूकंपग्रस्तांसाठी 1, खेळाडू 1, सर्वसाधारण 11, अशा प्रकारे SC कॅटेगरीसाठी पहा 30 जागा आहेत, ST कॅटेगरीसाठी 8 जागा आहेत, OBC कॅटेगरीसाठी 11 जागा आहेत पहा, SEBC कॅटेगरीसाठी पहा या ठिकाणी 23 जागा आहेत, EWS कॅटेगरीसाठी 14, ओपन कॅटेगरीसाठी पहा सगळ्यात जास्त जागा आहेत 58, त्यापैकी 1 जागा अनाथांसाठी आहे। तर पहा या सर्व जागांपैकी दिव्यांगांसाठी पहा 4 जागा राखीव असून अस्थिव्यंगांसाठी 2, कर्णबधिर 1, अंध व अल्पदृष्टीसाठी 1, अशा प्रकारे पहा 144 अनुदानित जागा या 9वी ते 12वीसाठी या ठिकाणी असून, अशा ह्या ज्या संस्था आहेत या संस्था या ठिकाणी इंटरव्ह्यू न घेता तुमचं जे मेरिट आहे त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी अपॉइंटमेंट देऊ शकतात, त्यामुळे या ठिकाणी तुम्ही पसंतीक्रम आहेत त्याच्यासाठी नक्कीच विचार करावा। संस्थेचं कार्यक्षेत्र कोणकोणत्या ठिकाणी आहे तर पहा, ही संस्था आहे, या संस्थेचे जे कार्यक्षेत्र आहे ते जवळजवळ 8 जिल्ह्यांमध्ये याच्या शाळा आहेत, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ अशा 8 जिल्ह्यांमध्ये या शाळा आहेत। त्या कोणकोणत्या ठिकाणी आहेत तर ते पाहूया। या संस्थेच्या माध्यमिक विभागाच्या शाळा आहेत पहा अकोला जिल्ह्यामध्ये या शाळा आहेत पहा, अकोला जिल्ह्यामध्ये जवळजवळ या संस्थेच्या पहा 11 शाळा आहेत, त्याच्यानंतर पहा अमरावती जिल्ह्यामध्ये पहा सगळ्यात जास्त शाळा आहेत, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहा अमरावती जिल्ह्यामधील ज्या शाळा आहेत, तर या ठिकाणी तुम्हाला निवड झाल्यानंतर नियुक्ती आहे ती दिली जाऊ शकते। त्याच्यामुळे या संस्थांची तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी संस्था आहेत त्याची माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 35 शाळा पहा अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत, बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा या संस्थेचं कार्यक्षेत्र आहे पहा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 13 शाळा आहेत पहा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पहा 1 शाळा आहे, विद्यामंदिर हायस्कूल ऊर्जानगर, नागपूर जिल्ह्यामध्ये 2 शाळा आहेत, वर्धा जिल्ह्यामध्ये या संस्थेच्या पहा 3 शाळा आहेत, वाशिम जिल्ह्यामध्ये 2 शाळा आहेत, यवतमाळ जिल्ह्यामध्ये या संस्थेच्या पहा 5 शाळा आहेत, त्याच्यानंतर आश्रमशाळा आहेत पहा बुलढाणा जिल्ह्यामध्ये, या 2 आश्रमशाळा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहेत पहा, ते प्रायमरी स्कूल आहेत पहा प्राथमिक विभागाच्या, या ठिकाणी पहा अमरावती, अमरावती चिखली, नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी पहा या
सर्व जागा या अनुदानित आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला जी नियुक्ती आहे ती वरील सर्व शाळांमध्येच दिली जाईल। तर पहा ज्युनियर कॉलेजवरती सुद्धा भरपूर जागा आहेत। तर कोणकोणत्या ठिकाणी आहे ज्युनियर कॉलेज? तर पहा अकोला जिल्ह्यामध्ये या ठिकाणी श्री शिवाजी आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज अकोला, अकोट, पातूर, तेलहारा, अमरावती जिल्ह्यामध्ये पहा कॉलेज अमरावतीमध्ये आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी वरुड, दर्यापूर, मोर्शी, तिवसा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पहा कॉलेज आहेत। आहेत पहा नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा दोन कॉलेज आहेत। त्यानंतर शाळेला जोडून ज्या ज्युनियर कॉलेज आहेत त्यांची यादी या ठिकाणी पहा देण्यात आलेली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये सर्व ज्या कॉलेज आहेत शाळांची जी यादी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी या शाळा आहेत। बुलढाणा जिल्ह्यामधील या शाळा आहेत पहा, नागपूर जिल्ह्यामधील, वर्धा जिल्ह्यामधील, वाशिम जिल्हा पहा, यवतमाळ जिल्हा, 52 शाळा आहेत। तर पहा पहा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमधून श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या ज्या सर्व जागा आहेत त्या जागांची विषयानुसार विभागणी जातनी या विभागणी पाहिली। त्याचप्रमाणे पहा या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे जे कार्यक्षेत्र आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, त्यांच्या ज्या शाळा आहेत कोणकोणत्या ठिकाणी आहेत, तर याची जी संपूर्ण माहिती आहे ती आपण या व्हिडिओमधून पाहिली। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची शिक्षण संस्थांची त्यांच्या जागांविषयी माहिती घेऊन।